Hello students, today we will study next point in this topic coordination compounds is IUPC nomenclature of coordination compounds. First I will read here rules for naming coordination compounds which are given in the notes, and then we will see examples. Number one, the name of complex is written in one single word. Second, in naming complex Ligands are named first and then metal. Third, anionic ligands are named by changing ending IDE to O and ATE to ATO. Number four, if there are two or more same type of ligands, then prefixes di, tri, tetra, etc. are used. Number five, if ligands are of different types, then they are written in alphabetical order next the prefixes bias for 2 tries for 3 is for 4 and so on are used if name of ligand itself contains numerical prefix putting name of ligand in parenthesis next in cationic or neutral complex name of metal is used as it is but in ॲनिओ कॉम्प्लेक्स नेम ऑफ मेटल इंड्स विथ ए टी अँड लास्ट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल इज रिटन इन रोमन नंबर इन पॅरेंथेसिस तर आत्ता हे जे मी रूल्स नोट्समध्ये लो वाचले आहेत त्यात आपण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काही रूल्स नाहीत ते एक्झाम्पल बघताना आपल्या लक्षात येईल तर या ठिकाणी बघा कॉर्डिश कंपाऊंड जरी घेतला तर त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात उदाहरणार्थ हे जर समजा पहिले एक्झाम्पल घेतलं के फोर ए पी सेन सिक्स तर ह्या ह्याला म्हणतात काउंटर ह्याला म्हणतात कॉर्डिनेशन स्पेअर ह्याच्यामध्ये हा कॉर्डिनेशन स्पेअर आहे हा आयन आहे तर पहिल्यांदा नाव लिहित असताना डावीकडून उजवीकडं जायचं म्हणजे ह्या ठिकाणी पहिल्यांदा काउंट्रायनचं नाव येईल नंतर कॉर्डिनेशन स्पेअरचं नाव येईल ह्या ठिकाणी पहिल्यांदा कॉर्डिनेशन स्पेअरचं नाव येईल नंतर काउंटर इंच दुसरं हा जो क्वाड हे स्पीयर आहे त्याचं नाव लिहित असताना त्याच्यामध्ये मेटल आणि लिगन्स असतात त्या दोन्हींचं एकाच शब्दात नाव घ्यायचं दोन वेगळे शब्द करायचे नाहीत त्यानंतर ह्या ठिकाणी जे लिगन्स आहेत ते लिगन्सचं नाव पहिल्यांदा येणार आणि नंतर मेटलचं नाव येणार आता ह्याच्यामध्ये बघा हे जे लिगन्स आहेत हे जर एकाच प्रकारचे असतील ह्या ठिकाणी सहाच्या सहा सायनड आहेत तर प्रिपिक्स डाय ट्राय टेट्रा असे वापरायचे ह्या ठिकाणी हेच जाईल आणि जर ते वेगळे असतील ह्या ठिकाणी क्लोरीन आणि आमाईन आहे तर ह्यांची नाव लिहित असताना काय करायचं आल्फाबेटिकला ऑर्डरमध्ये लिहायचं म्हणजे ए बी श्रीप्रमाणे नाव येईल त्या लिगंडचं नाव पहिलं येणार नंतर त्याच्या पुढचं येणार आता ह्याच्या कॅटेगरीवर हा जे लिगन्स आहेत हे एक तर निगेटिव्हली चाड ऑइन्स असतात किंवा न्यूट्रल मॉलिक्युल्स असतात जर निगेटिव्हली चाड आयन्स असतील तर त्याच्यामध्ये बघा शेवटी जर आय डी ए असेल इथे लिहिले बघा तर त्याचा चेंज करायचा ओन शेवट करायचा म्हणजे क्लोरोचं क्लोराइडचं होणार क्लोरो होणार ब्रोम्हाइडचं ब्रोमो आणि जर शेवटी ए टी आलं म्हणजे समजा सल्फेट असेल हे सो फोर मायनस असेल तर शेवटी काय करायचं ए टी ओवरचं सल्फेटो करायचं हे निगेटिव्ह लिगन्सची नावं अशा पद्धतीनं बदलावं लागतात आणि न्यूट्रल मॉलिक्युल असतील तर त्या ठिकाणी ही जी एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये बघितलं तर तीन न्यूट्रल मॉलिक्युल्स लिगंड दिले आहेत आणि त्याची नावं त्याने दिलेली आहेत जर अमोनिया जी येनिस्त्री असेल तर अमाइन लिहायचं आहे वॉटर असेल तर ॲक्वा लिहायचं आहे आणि कार्बन मोनॉक्साईड असेल तर कार्बोनिल लिहायचं आहे आता त्यानंतर ह्या ठिकाणी जो मीटर असतो कशामध्ये ह्या कॉर्डिनेशन स्पेयरमध्ये त्याचं नाव ही हा कॉम्प्लेक्स निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे त्याच्यावरून त्यासाठी वेगळे रूल आहेत म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला दिलेल्या कॉर्डिनेशन कंपाऊंडमध्ये जो कॉर्डिनेशन स्पेयर आहे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे समजायला पाहिजे तर देताना तिने आयन दिला तर चार्ज समोर हा निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे पण पूर्ण क्वार्डिनेट कंपाऊंड दिला तर हा कॉर्डिनेशन स्पेयर निगेटिव का पॉझिटिव्ह पाहावा लागतो ते काय समजायचं जर काउंटर काउंट्रायन पॉझिटिव्ह असेल म्हणजे मेटल असेल तर तो निगेटिव्ह असणार आहे आणि काउंट्रायन जर हॅलोजेस असतील सल्पेट कार्बोनेट असेल तर तो पॉझिटिव्ह असणार आहे थोडक्यात काय काउंटर काउंट्रायंट पहिल्यांदा दिलेलं असेल तर कॉर्डिशन स्पेयर निगेटिव्ह असतो आणि नंतर लिहिलं असेल तो कॉर्डिनेशन स्पेअर तो पॉझिटिव्ह असतो हे सरळ लक्षात येतं तर बघा जर हा कॉर्डिनेशन स्पेयर निगेटिव्ह असेल इथं निगेटिव्ह चार्ज येत असेल तर ह्या ठिकाणी जो मेटलचं नाव आहे त्याच्यामध्ये शेवटी बघा नेम ऑफ मेटल इन आयोनिक कॉम्प्लेक्स नेम ऑफ मेटल एड्स विथ ए टी म्हणजे ह्या ठिकाणी जर ॲल्युमिनियम अॅल्युमिनियम असेल तर अॅल्युमिनेट होणार आयर्न असेल तर फेरेट होणार कोबाल्ट असेल कोबाल्टेट होणार निकेल असेल तर निकेलेट होणार झिंक असेल झिंकेट होणार आणि ह्या ठिकाणी हा जो लिगंड आहे म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्या पॉझिटिव्ह चार्ज असेल तर बाकी ह्याचं मेटेच नाव आहे ठेवायचं म्हणजे एफ असेल तर आयरन म्हणायचं सेव असेल तर कोबाल्ट म्हणायचं किंवा झिंक असेल तर झिंकच म्हणायचं तर सर हे रूल्स आहेत आता मी ह्या ठिकाणी बघा काही एक्झाम्पल घेतले आहेत ही पहिले जी तीन एक्झाम्पल आहेत हे आपण मागच्या दोन तीन पिरियडमध्ये जी वारू वापरली ती एक्झाम्पल आहेत आणि पुस्तकामध्ये एकूण पंधरा एक्झाम्पल दिलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे अॅनि कॉम्प्लेक्स कॉम्पाउंड्स कंटेनिंग अॅनि कॉम्प्लेक्स असं तर प्रत्येकातलं मी पहिले एक एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि शेवटी त्या पुस्तकामध्ये स्क्वेअरमध्ये नावावरून स्ट्रक्चर काढायचं आहे किंवा फॉर्म्युल लिहायचं आहे तर तिथं सहा नाव दिलेत त्यातले मी दोन नावं घेतले आहेत आता एक एक आपण ह्या ठिकाणी हे सगळे एक्झाम्पल बघू आता मी जे रूल्स वाचले ते रूल्स आणि आता मी जे मराठी लक्ष्मी केलं ते हे सर्व व्यवस्थित जरा समजून घ्या थोडा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे आता हे पहिले एक्झाम्पल घ्या आता एकूण इकडून नाव देत जायचं फॉर्म्युला काय आहे के फोर एफी सी एन सिक्स पहिल्यांदा येणार इकडून हा कशा सिंबॉल आहे पोटॅशियमचा तर पहिले पी कॅपिटल काढायचं पोटॅशियम ओ टी एसआय -E आता हा कॉम्प्लेक्स आहे हा पॉझिटिव्ह आहे म्हटलं तर हा निगेटिव्ह असणार आहे आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा नाव लिगंडचं नंतर आयर ह्याचं नाव येणार आता हा सायनाइड आहे आता निगेटिव्ह आहे त्यामुळे सायनाइड काय होणार सायनो होणार सहा आहे सायनो आता जोडून नाव लिहायचं वेगळे शब्द करायचं नाही आता हा इथं मायनस फोर चार्ज येणं लक्षात घ्या इथं एका किंवा ती प्लस वन चार्ज आहे अशी चार आहे इथं मायनस फोर असणार आहे म्हणजे हा अनॉनिओ कॉम्प्लेक्स आहे जे काय करायचं फेरेट करायचं आयरन लिहायचं नाही म्हणजे एफ ई डबल आर ए टी आणि बघा परत ह्याचा ऑक्सिडेशन नंबर पुढे लिहावा लागतो आणि तो ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला काढता आला पाहिजे आपण मागल्या पिरियडमध्ये बघितलेलं आहे की मेटानेचा ऑक्सिडेशन काढायचा तर ह्या ठिकाणी बघा एका सेनेवरती मायनस वन शेअर असतो हे मायनस सहा होणार हे तर मायनस चार आहे इथे किती पाहिजे मायनस सहा प्लस टू मायनस फोर येणार या ठिकाणी चार्ज किती आहे प्लस टू आहे तो लिहायचा कंसामध्ये आणि रोमन नंबरमध्ये असल्याच बघा असं हे झालं काय ह्या कॉर्डिनेशन कंपाऊंडचं हे पूर्ण नाव झालं पोटॅशियम मग गॅप ठेवायचा आणि कॉर्डिनेट स्पेयर मधले मेटल्स आणि लिंग एकाच शब्द बदलायचे ह्या सायनो फेरी टू आता दुसरे एक्झाम्पल बघा इकडून एक स्टार्ट करायचा ह्या जा एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा कॉर्डिनेट स्पेअरचं नाव येणार आणि नंतर ह्या काउंटचं नाव येणार आता ह्यामध्ये दोन वेगळे लिगंड्स आहेत जे हा कोणता कॉम्प्लेक्स आहे ज्यामध्ये हेट्रोबिटी कॉम्प्लेक्स आहे आता हा आहे क्लोराईड म्हणजेच होणार क्लोरो आणि हा अमोनिया आहे ह्याचा होणार अमाईन आता एबीसीडी प्रमाण अमाईन सुरुवात ए होते आणि क्लोर क्लोराइड चे क्लोरोचे कशामध्ये सी होते पहिल्या कोणता येणार हा येणार सुरुवात ही तुम्ही बघा आणि हे चार आहेत म्हणजे बघा टेट्रा टी कॅपिटल काढायचं पहिल्यांदा टी ए टी आर ए टेट्रा ये अमाईन, ये अमाई अमाई अमाईन। हे अमाईन ए डब्ल्यू एम आय का तिथं ए डबल एम आय ने अमाइन त्यानंतर टू आहे म्हणजे काय करायचं डायक्लोरो सी एच एल ओ आर ओ क्लोराईडचं काय करायचं क्लोरो इथलं क्लोराईडचं क्लोरो करायचं टेक्ट्रा अमाइन डायक्लोरो आता हा पॉझिटिव्ह आहे इथे असणार आहे हा सेल निगेटिव्ह इथे पॉझिटिव्ह असणार आहे म्हणजे हा कोबाल्ट कोबाबॉल्ट तस, आहे तसा ठेवायचा काय लिहायचं कोबाल्ट सी ओ बी एल टी कोबाल्टेट करायचं नाही कोबाल्ट आता कोबाल्ट ऑक्सिडेशन किती इथं बघा हे मायनस टू आहे आणि इथे शेवटी काय राहणार आहे प्लस वन राहणार आहे तिथे किती असणार ना प्लस थ्री असणार का प्लस थ्री मायनस टू प्लस वन प्लस वन मायनस वन झिरो तीन असणार आहे कोबाल चा ऑक्सिडेशन किती तीन तर कौसामध्ये काय येणार तीन येणार एक दोन तीन पुड़ी जागने खाली तेत्रामाईन, तेत्रामाईन, आता पुढे जर जागा खाल्ली तो आणि हा येणार आय डी तर हे याच पी निम होणार बघा टेट्रा अमाईन टेट्रा क्लोरो कोबाल्ट थ्री आणि क्लोराईड आता हा बघा ह्या ठिकाणी फक्त क्वार्डन स्पीअर आहे हा पूर्ण क्वान्डिन कंपाऊंड नाही फक्त त्या स्पेयरच नाव येणार आहे आता ह्यामध्ये परत त्यासारखं आहे बघा दोन लिगंड आहेत क्लोरीन दोन आहेत अमोनिया म्हणजे पहिला होता येईल हा येईल आता इथे दोन आहेत म्हणजे डाय अमाईन ए डबल एम आय डाय अमाइन काय होणार आहे डायक्लोरो शब्द द्यायचा डाय क्लोरो आता प्लॅटनिम चा किती सांगा या ठिकाणी तर हे जे सिल होते वाचायचे असतं तुम्हाला माहित आहे की मायनस दोन हा न्यूट्रल असतो झिरो असतो तर मायनस टू आहे टोटल झिरो आहे म्हणजे प्लस टू असणार आहे हे इथे काय येणार आहे हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे म्हणजे प्लॅटिनम आहे तसं लिहायचं प्लॅटिनम प्लॅटिनम आणि कंसामध्ये टू येणार हे ह्याचं नाव होणार ना सांगा डाय अमाइन डायक्लोरो प्लॅटिनम आणि कंसामध्ये ह्याचा ऑक्सिडेशन नंबर रोमन नंबरमध्ये हे जरी तीन एक्झाम्पल आता हे पुस्तकातले एक्झाम्पल एकूण पंधरा एक्झाम्पल प्रत्येकाच्या ह्या टाईपची तीन तीन एक्झाम्पल आहे एक त्यांनी मी पहिली एक्झाम्पल घेतलेली आहे ते आता व्यवस्थित जरा समजून घ्या आता हा आय एनच आहे कॉम्प्लेक्स आयन आहे पूर्ण कॉर्डिनेशन कंपाऊंड नाही तर बघा पहिल्यांदा त्याच्यामध्ये दिसणार हा सायनाईड आहे आणि किती आहे ते चार आहेत म्हणजे काय म्हणणार सांगा हे टेट्रा टी ई टी आर ए टेट्रा सायनो सी वाय ए एनओ टेट्रासायनो आता हा निगेटिव्ह आहे म्हणजे निकेलेट करायचं काय म्हणायचं निकेलेट एन आय सी एल ए टी जर इथे पॉझिटिव्ह असतात तर निकेल लिहिलं असतं हा निगेटिव्ह म्हणजे काय त्याचं निकेलेट आता निकेलचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला म्हणजे सायनाईडचा सा मायनस म्हणून असतो काहीसा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला माहीत पाहिजे तर हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला काढता येतील ऑक्सिडेशन नंबर वगैरे सी एल व्ही आर आय मायनस वन असतो सी एन मायनस कोणीच असतो ओ टू मायनस वन असतं एनोव थ्री मायनस वन असतं त्यानंतर अमोनिया वॉटर कार कार्बन मोनॉक्साईड हे न्यूट्रल असतात तर चार सी एनचे चार मायनस झाले आणि मायनस टू शिल्लक आहे म्हणजे दोन्हीची वेळी मायनस टू झाली पाहिजे मायनस फोर आणि किती ॲड केल्यावर मायनस टू होईल प्लस टू पाहिजे इथं प्लस टू असणार बघा ऑक्सिडेशन नंबर प्लस टू मायनस फोर मायनस टू म्हणजे इथे निकेलचा किती असणार आहे टू असणार आहे असा टू लिहायचा आणि हा जर फक्त कॉम्प्लेक्स आहे असेल तर पुढे हे आयन शोध लिहायचं हे रूलमध्ये काही दिले नाही लक्ष द्यायचं पुढे काय लिहायचं हे आयन लिहायचं म्हणजे टेट्रासायनो निकेल एट आणि कंसामध्ये टू ज्याचा सडेश नंबर आणि पुढे काय शब्द द्यायचा आयन लिहायचा आता हा घेतलाय बघा म्हणजे कंपौंड्स कंटेनिंग अनोनी कॉम्प्लेक्स म्हणजे हे सारखं आहे बघा इथून सुरू होत हे इथं काय लिहायचं पहिल्यांदा सोडियम हे थ्रीचा विचार करायचा नाही थ्री फोर काय असेल तर फक्त त्याचं नावच लिहायचं फक्त काय म्हणायचं सोडियम रिथे समजा टू थ्री काय असेल तर फक्त म्हणायचं ते टू थ्रीचा उल्लेख करायचं नाही कॉन्टोराईनला कुठल्याही क्रिपीकचा वापर राहायचं नाही फक्त त्या सिंपर त्याचं इलेबचं नाव लिहायचं म्हणजे काय उलय सोडियम आता निगेटिव्ह आहे हा आणि हा काय आहे सांगा सहा आहे आणि हा नायट्रो आहे ना याला नायट्रो म्हणायचं हा नायट्राईट ऍक्च्युअली ग्रुप आहे त्याला ते नायट्रो केलेलं आहे मध्ये म्हणजे कसं होणार आहे सोडियम सा म्हणजे काय होणार आहे हेग ज्या एक शब्द नाही तर का हा सोडियम वेगळा करावा लागणार आपल्याला गॅप ठेवायला लागणार कारण हा काउंटर वेगळा आहे सोडियम लिहितो दोघा हेग ज्या म्हणजे कोणी स्पेयरचं एका शब्दात लिहायचं हे ज्या नायट्रो एन आय टीआरओ e हे ज्या नायट्रो आता हा निगेटिव्ह आहे म्हटल्यानंतर हिचं कोवाल टेट होणार सी ओ बी एल टी ए एटी कोबाल्टेट आणि ऑक्सर किती आता सांगायच्या मध्ये बघा इथं एका एन एचा प्लस होऊन असतो इथं प्लस थ्री असणार आहे म्हणजे इथं मायनस थ्री असणार आहे मायनस थ्री म्हटल्यानंतर एनओ मायनस होऊन असतो मग हे सहा चे सहा मायनस होणार मायस सहा प्लस तीन मायनस तीन कोबालचं किती असणार आहे तीन असणार आहे तर जरा तुम्हाला अक्षरशः नंबर काढायला पाहिजे बघा त्याशिवाय हे देणार नाही तर याच काय झालं अल्पसिनियम झालं सोडियम त्याचं गॅप ठेवायचा याचं नाव एका एक शब्द लिहायचं हेगा नायट्रोकोबा आता इथं बघा हा आहे कॅटानि कॉम्प्लेक्स म्हणजे फक्त क्वॉर्डिन स्पियर आहे पूर्ण क्वार्डिन कंपाऊंड नाही आणि तो काय आहे पॉझिटिव्ह चार्जेड आहे मग त्याला आपण काय म्हणणार कॅटनी कॉम्प्लेक्स म्हणणार आता हे नाव कसे मग इथून सुरुवात करायची पहिला लिंगाचं नाव नंतर मेटल्स नाव म्हणजे काय लिहिणार आहे टेट्रा टी आर ए टेट्रा आता अमाइन अमोलीला काय करायचं अमाइन करायचं ए डबल एम आय बर का ए डबल एम आय अमाइन आता पॉझिटिव्ह आहे म्हटल्यानंतर हा कॉम्प्लेक्स पॉझिटिव्ह आहे किंवा कॅटॉनिक आहे म्हटल्यानंतर हे तर क्युप्रेट करायने कॉपर आहे तसंच ठेवायचं म्हणजे काय म्हणणार आहे सीओ डबल ई आर ऑक्सिडेशन ऑक्साइड किती सांगा ह्याचा झिरो असतो मी इथे प्लस टू असणार टोटल प्लस टू होईल इथे दोन आहे म्हणजे कंसामध्ये काय आहे दोन येणार आणि हा आयन आहे म्हणजे शेवटी खायला आयन शेवटी लिहायचं आहे याच नाव का होईल अमाईन कॉपर टू आयन आता हा बघा कम्पाउंड कंटेनिंग कॅटायनिक कॉम्प्लेक्स कंपाऊंड कंटेनिंग कॅटॉइनिक कॉम्प्लेक्स बघा आता म्हणजे ह्याच्यामध्ये हा जो कॉम्प्लेक्स आहे ते होती पॉयटीच्या म्हटल्यानंतर बरं का आता इथून सुरुवात करायची आता ह्याच्यामध्ये लिगन्स कोणते आहेत बघा ब्रोमिन आणि अमोनिया म्हणजे ए बी सी डी प्रमाण पहिला हाय आणि नंतर हाय एनार कारण सुरुवात ए नव्हते जी बी नव्हते आधी कसं मग सांगायचं टेट्रा टीई टी आर ए टेट्रा अमाइन ए डबल एम आय एन ए टेट्रामाइन नंतर दोन बिअर आहेत म्हणजे डाय ब्रोमो हा एक शब्द झाला बघा डाय ब्रोमो डाय ब्रोमो आता हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे प्लॅटिनमच म्हणायचं प्लॅटिनेट करायचं नाही प्लॅटिनम टी आय एन यू एम प्लॅटिनम आता ह्याचा ऑक्सिडेशन नंबर किती सांगा बघा इथं दोन बिहारचे दोन मायनस म्हणजे इथं प्लस टू असणार आणि प्लस टू म्हटल्यानंतर इथं बघा ह्याचा झिरो असतो आता इथं प्लस टू कधी येणार ह्या दोन बी आरचे दोन मायनस आहेत म्हणजे प्लस चार पाहिजे म्हणजे इथं प्लस चार असेल प्लस चार मायनस टू किती होणार प्लस टू होणार म्हणजे प्लस टू मायनस टू टोटल झिरो इथं प्लस फोर राहायचा ऑक्सिडेशन नंबर कंसात काय येईल कंसात फोर येणार रोमनमध्ये असं आणि शेवटी हे ब्रोमॉइड म्हणायचं मग खाल्ली तू इथं हा शब्द त्याला पुढे ब्रोमाइड त्याचं नाव कसं झालं बघा टेट्रा अमाइन डाय ब्रोमो प्लॅटिनम हा एक शब्द काढायचा मोठा कंसामध्ये ह्याचा नंबर फोर आणि शेवटी काय करायचं मग ब्रोमाइड लिहायचं त्यानंतर हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स या न्यूट्रल कॉम्प्लेक्स मध्ये आता कुठून सुरुवात करणार याची एन ह्याची अमाइन आहे म्हणजे ट्राय अमाइन बघाय ट्राय अमाइन एम आय ट्राय अमाइन आता परत काय होणार आहे ट्राय नायट्रो एन आय टी आर ओ ट्राय अमाइन ट्राय नायट्रो आता न्यूट्रो कॉम्प्लेक्स आहे जे कोबाल्ट टिट करायने कोबाल्टच लिहायचं सी ओ बी एल टी कोबाल्ट जे कॉम्प्लेक्स न्यूट्रल असेल किंवा प्लस असेल तर आहेतच ना आणि कॉम्प्लेक्स निगेटिव्ह असेल तर शेवटी एटी येणार आता ह्याचा ऑक्सिडेशन नंबर किती ह्याचा झिरो असतो टोटल तर झिरो आहे मग एका एनवुटचे मायनस होऊन असतं असे तीन एनवुट आहेत इथे तीन मायनस असणार मग टोटल झिरो इथे झिरो व्हायला काय पाहिजे तीन मायनस मायनस थ्री प्लस थ्री झिरो येणार गोपाळचा किती असणार आहे तीन असणार आहे हे तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर ऑक्सिडेशन नंबर वर काढता येतील माग आपण बघितलेलं आहे त्याचं नाव काय सांगा ट्राय अमाईन ट्राय नायक्रो कोबाल्ट आणि कंसामध्ये तीन हे याचं काय झालं आय पी सी नेम झालं अशा आणखीन त्यामध्ये किती आहे हे पंधरापैकी पाच एक्झाम्पल घेतले अजून दहा एक्झाम्पल आहेत तिथे नावही त्यांनी दिलेल्या पुस्तकमध्ये मी थोडं दाखवतो परदेशामध्ये त्याच्यामध्ये बघा आता इथे बघा थोडं एक मिनिट इथे सगळे चार्ट मी पुस्तकातला आहे त्याचा घेतलेला आहे हा चार्ट तर इथं सगळं दिले आहे बघा निगेटिव्ह लिंट्स कसं ब्रोमाइडचं ब्रोमो होतं क्लोराईडचं क्लोरो होतं किंवा आयोडाईडचं आयडो होतं किंवा या ठिकाणी कार्बोनेटचं कार्बोनेट होतं त्यानंतर न्यूटलिकेन्स असेल अमोनियाला अमाइन म्हणायचं हे सगळं दिलेलं आहे त्यानंतर जर निगेटिव्ह कॉम्प्लेक्स असेल तर ह्याच्यामध्ये कोबालचं कोबाल्टेट त्यानंतर प्लॅटिनम प्लॅटिनेट हे कसं होतं हे दिलेलं आहे आणि ही एक्झाम्पल आहे बघा प्रत्येकात तीन तीन एक्झाम्पल आहेत प्रत्येकातलं पहिलं एक्झाम्पलही घेतलेलं आहे आणि आता या पुढच्या पेजमध्ये चौकांनामध्ये असे सहा एक्झाम्पल दिले आहेत की ज्याच्यामध्ये नावं दिलेली आहेत आणि त्याहून त्याचं फॉर्म्युला लिहायचं आहे त्यातले एक दोन एक्झाम्पल घेतले आहेत पहिल्यानी त्यानंतर मला तीन का चार नंबरच आहे तर आता इथं बघा ट्राय कार्बॅनोटो कोवाल्टीट थी आयन हा फक्त कॉम्प्लेक्स आयन आहे आणि कार्बॅनोटो केलं आहे म्हणजे तो काय हे निगेटिव्ह कॉम्प्लेक्स आहे तर सुरुवात काय करायची ट्राय कार्बॅनोटू कार्बन म्हणजे काय सी ओ थ्री ग्रुप याला कार्बोनि कार्बन ग्रुप पण आहे त्याचं काय म्हणणार कार्बोनिओ झाले हे ट्राय आहेत म्हणजे तीन आहे ते झालं म्हणजे काय झालं ट्राय कार्बोनोट झालं आता कोबाल्टेट म्हणजे काय असणार आहे सी ओ असणार आहे सी कॅपिटल ओ स्मॉल असणार आहे ओ कॅपिटल केलं ते कार्बो मोनॉक्साईड होतं आणि इथं बघा आता ह्याची व्हॅलन्स तीन दिलेली आहे बघा म्हणजे एक्सप्रेशन तीन दिलेलं आहे कसं तर आता इथे किती चार्ज येणार बघा लक्षात येते का तर कार्बोनेट आयन हा डायरोड निगेटिव्ह आयन असतो म्हणजे एका थ्रीवरती मायनस टू चार्ज असतो एस उपसारखा असे तीन आहेत ह्यांचा होणार मायनस सहा ह्याचा त्यांनी दिलेला आहे किती तीन मायनस सहा प्लस थ्री किती होणार मायनस थ्री शिल्लक राहणार ह्या ठिकाणी काय का येणार थ्री मायनस एस येणार आणि आयन आहे म्हणजे याच्या पुढे काय नाही हा पुढे तर ह्याचं फॉर्म्युला झाला बघा कशाचा ट्राय कार्ब्यानॉटो कोबाल्टेट थ्री आयन हा झाला याचं स्ट्रक्चर आता हे तर बघा शेवटचं एक्झाम्पल आपण बघू क्लोरो बायस इथिलीन डायमोइंड कोबाल्ट थ्री आता ह्याच्यामध्ये एक पहिल्यांदा आपण सुरुवात करू कुठून बघा ह्यामध्ये कोण कोण लिगणस आहेत बघा इथिलीन डायमोइंड एक आहे वॉटर एक आहे आणि क्लोरो एक आहे लेताना असे इन लिहिले गेलेलं आहे पण फॉर्म्युल्यामध्ये ती जी लिगन्स आहेत त्यांची ऑर्डर कशी ठेवायची अल्फाबेटिकली किंवा नाही ते काही दिलेलं नाही काही म्हणजे अल्फाटिकली काय आहे काय म्हणजे ठेवली नाही ह्याचा अर्थ लिहित असताना हे मागे पुढे कशी लिहिले तर चालतात पण नाव लिहित असताना कशी कसं घेतलं पाहिजे अल्फाबेटिकली घेतलं पाहिजे तर त्यामुळे आपण असंच इकडून पहिल्यांदा ऍक्वा म्हणजे काय तर सांगा एच टू हां ऍक्वा म्हणजे काय एच टू एकच आहे बरोबर क्लोरो म्हणजे ते बी एकच आहे मी ते काही नाही येतं सीएल करणारा ॲक्वा झाला हा क्लोरो झाला आता इथं बघा इथिलीन डायमंड हा डेंटिन लिगंड आहे आणि लिगंडच्या नावामध्येच डाय आलेला आहे मग असा लिगंड असेल आणि ते दोन असतील तर बाकी डायप्रिपकीस वापरायचं नाही कोणता वापरायचा बायस डी आय एस तीन असलं तर ट्रायस चार तर टेट्राकिस म्हणजे इथं काय हे बायस मी दोन लक्षात घ्या आणि इथिलीन डायमंडचा शॉर्ट फॉर्म आहे ईन कंस घालायचा इथं दोन घ्यायचं आता काय काय आहे ॲक्वा क्लोरो बायस इथिलीन डायमाइन आणि कोबाल्ट आहे इथे काय नाही तर सीओ येणार बरं आहे का आणि थ्री म्हटली इथं म्हणजे कधी सांगा या ठिकाणी एस टू न्यूट्रल असतो हा न्यूट्रल आहे आणि सीएल वरती मायनस वन चार्ज असतो इथं सी एल वरती चार्ज किती आहे मायनस वन आहे आणि हे तीन दिलेला आहे प्लस थ्री म्हणजे प्लस थ्री मायनस वन किती राहणार प्लस टू शिलेक्क राहणार इथं काय नाही इथं प्लस टू असं येणार आईन शब्द पुढे ते नाही पण आईन शब्द पाहिजे इथं आयन तर हे याचं फॉर्म्युला झालं बघा ॲक्वा क्लोरो बायस इथलीन डायमाईन कोबाल्ट आता पॉझिटिव्ह असून कोबाल्ट केलं नाही कोबाल्ट असलेलं आहे कोबाल्ट थ्री आणि आयन तर हे आय पी नॉमिकली झालं थोडंसं कितकच पार्ट आहेच तर जे रूल्स मी दिलेले आहेत हे रूल्स याच्यामध्ये बघा मी मराठीमध्ये परत रूल्स सगळे सांगितलेले आहेत आणि जर एक्झाम्पल आता मी सांगितले ते परत तुम्ही व्यवस्थित ऐका जरा आणि त्यानंतर हे जर निगेटिव्ह लिखन्स असतील तर त्यांचं कन्वर्जन कसं करायचं हा चॅड दिलेलं आहे यातले लिखन्स त्याच्यामध्ये असणार आहेत त्यानंतर निगेटिव्ह कॉम्प्लेक्स असेल तर त्यातले मेटल्स नाव बिकज होतं बदलतं तर कोणत्याचं काय होतं ते मी या ठिकाणी दिलेलं आहे यातले एक्झाम्पल आहेत आता मी सांगते कोणती ही एक्झाम्पल यातले पाच घेतले पडतेलं पहिले पहिले घेतलेलं आहे आणखीन दोन दोन आहेत जी नावं पुढे दिलेली आहेत तर तुम्ही ह्या पद्धतीनं हे सगळी नावं लिहायचा प्रयत्न करा आणि कन्फर्म करा ठीक आहे या ठिकाणी आपण थांबू म्हणजे आज फक्त आपण एकच पॉईंट बघितलं आहे आयुपीजी नॉमिंगचर पण महत्त्वाचा पॉईंट आहे कारण एकतर तुम्हाला परीक्षेमध्ये फॉर्म्युला देतील त्याचं नाव विचारतील किंवा इथं जसं मी शेवटीजून घेतलेत तसं आयुपीचे नियम देतील आणि दे त्याचा दे 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 फॉर्म्युला काढायला सांगतील तर तुम्ही जर ही एक्झाम्पल अधिक एक्सरसाइज मी एक्झाम्पल दिलेली असतील ती तुम्ही सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला याची आयडिया क्लिअर होईल ठीक आहे धन्यवाद